आणि मुंबईमध्ये या सप्टेंबर पासून शहरामध्ये मुंबई शहरामध्ये अदानी इलेक्ट्रिकल कंपनी ऑटोमेट प्रायव्हेट मीटर्स बसवले जाणार सन्माननीय अध्यक्ष महोदय. त्याच्यामध्ये 40% ग्राहक सन्माननीय अध्यक्ष महोदय झोपडपट्टीचे आहेत, 30% ग्राहक जे आहेत ते लोअर मिडल क्लास आहेत. आज मुंबई शहरामध्ये वीज पुरवठा करताना या ठिकाणी आपण बीएसटीच त्या ठिकाणी आमच्याकडे मुंबई शहरामध्ये आहे. मी यासाठी हा मुद्दा मांडते सन्माननीय अध्यक्ष महोदय की मी रेड कार्ड आणलेले आहे. मी सन्माननीय धन्यवाद देते की त्यांनी मला हे रेड कार्ड दिलं. मी रईस भाय आपको भी धन्यवाद देना चाहूंगी की मी हे रेड कार्ड आणलं आणि त्याच्यामध्ये मी बघितलं की तुमचं टाटा आहे, अडाणी आहे आणि बेस्ट आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सभागृहातल्या इथे बसलेल्या मुंबईच्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रतिनिधींना माहिती आहे की त्या ठिकाणी टाटाचा रेट जो असतो तो कमी असतो, त्याच्यापेक्षा बेस्टचा रेट थोडा जास्त असतो आणि अडाणीचा रेट त्याही पेक्षा खूप पटीने जास्त असतो. आता घरगुती वापरामध्ये बोलायचं झालं तर सन्माननीय अध्यक्ष महोदय, 101 ते 300 युनिट मध्ये समजा जर बघितलं तर आज टाटाचा रेट जो आहे तो 6.47 आहे, अडाणीचा रेट 7.76 आहे आणि बीएसटीचा रेट हा 7 आहे. मला आता या ठिकाणी सांगायचं हा मुद्दा मी यासाठी मांडते अध्यक्ष महोदय कारण मुंबई शहराचे लोकप्रतिनिधी या नात्याने मला हा प्रश्न मांडायचा आहे की आता नुकतंच बीएसटीने एक टेंडर नवीन पास केले सन्माननीय अध्यक्ष महोदय आणि मुंबईमध्ये या सप्टेंबर पासून शहरामध्ये मुंबई शहरामध्ये अदानी इलेक्ट्रिकल कंपनी ऑटोमेट प्रायव्हेट मीटर्स बसवले जाणार सन्माननीय अध्यक्ष महोदय. खरं तर आता बीएसटीची समिती त्या ठिकाणी नाहीये, त्या ठिकाणी स्थायी समितीमध्ये सर्व निघडले नगरसेवक त्या ठिकाणी नाहीयेत, परंतु तरी जवळपास 1300 कोटीचं सन्माननीय अध्यक्ष महोदय हे कॉन्ट्रॅक्ट बेस्टच्या खासगीकरणाच्या दृष्टिकोनातून पाऊल उचललं गेलंय की काय असा आम्हाला त्या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष महोदय संशय येतोय आणि असं आमचं स्पष्ट त्या ठिकाणी मतही होत चालले. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने त्याचा यासाठी विरोध करत आहोत कारण सन्माननीय अध्यक्ष महोदय हे कॉन्ट्रॅक्ट 1300 कोटीचं जरी असलं तरी याचे लाभार्थींची जी संख्या बघितली सन्माननीय अध्यक्ष महोदय तर 1,50,000 म्हणजे जवळपास 11 लाख याचे ग्राहक आहेत. त्याच्यामध्ये 40% ग्राहक सन्माननीय अध्यक्ष महोदय झोपडपट्टीचे आहेत, 30% ग्राहक जे आहेत ते लोअर मिडल क्लास आहेत. म्हणजे अध्यक्ष महोदय 70% मीटर जे आणि हे सगळे मीटर कंपल्सरी बसणार आहे सन्माननीय अध्यक्ष, 100% लोकांना हा मीटर कंपल्सरी बसण्याचा निर्णय झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये सन्माननीय अध्यक्ष महोदय 70% जे आहेत हे जे मीटर बसणार आहेत ते गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबाच्या कष्टकरी कुटुंबावर सन्माननीय अध्यक्ष महोदय हा प्रीपेड मीटर नवीन स्मार्ट मीटर लावण्याचं काम त्या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष महोदय होणार आहे. आता या मीटरची किंमत काय सन्माननीय अध्यक्ष महोदय, मीटरची किंमत आहे 9,500 रुपये. आणि सगळ्यात महत्वाची मजा बघा सन्माननीय अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा असं होत असेल की एका मीटरसाठी केंद्र सरकार पैसे देते. आता खरं तर अतुल भातखळकर साहेब ते बसलेत, त्यांनी मगाशी एक डायलॉग मारला, मी तो रिपीट करू इच्छिते की मोदी हे तो मुमकिन आहे. तुम्ही मगाशी तोच बोलला ना, मी सांगते आता की त्यातील सन्माननीय अध्यक्ष महोदय 1300 रुपये म्हणजे 9,500 जो मीटर बसणार आहे त्यातले 1300 रुपये हे केंद्र सरकार देणार आहे आणि उरलेले पैसे तर सन्माननीय अध्यक्ष महोदय त्याचे बीएसटीने अंडरटेकिंग घ्यायचे म्हणजे ते पैसे पर्यायाने बीएसटी भरणार आहे. आता सन्माननीय अध्यक्ष महोदय एक काम बीएसटी करते, केंद्र सरकार निधी देते, मग हे काम प्रायव्हेट माणसाला का दिलं? आतापर्यंत काम बीएसटी करत होतं, मग ते आता बीएसटी करणार की प्रायव्हेट माणूस करणार? तर प्रायव्हेट माणसाला दिले. आणि त्यात काय दिलंय सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी टेंडरची कॉपी आणली, मी टेंडरची कॉपी आपल्याला सन्माननीय अध्यक्ष महोदय पाठवते. काम आहे 10 वर्षासाठी त्या ठिकाणी मेंटेनन्स अकाउंटचं त्या ठिकाणी काम बघणं आणि त्यामुळे मला हा प्रश्न या ठिकाणी विचारायला पाहिजे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना की सन्माननीय मुख्यमंत्री महोदय हे आहेत जनतेच्या कष्टाचे पैसे जे आपल्या टॅक्स मधून मिळतात आणि मग असं एखाद्याला खासगीकरण बीएसटीचं करून त्या ठिकाणी हा पैसे दुसऱ्याला देण्याचा डाव का केलेला आहे? सन्माननीय अध्यक्ष महोदय, आज आम्ही जेव्हा परिस्थिती बघतो सन्माननीय अध्यक्ष महोदय, एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये 1 तारखेला पगार येतो त्यावेळी त्याला माहित नसते की काय परिस्थिती असणार आहे, परंतु आज सन्माननीय अध्यक्ष महोदय त्याला प्रीपेड बिल घ्यावा लागतो. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आम्ही जिओचं बघितलं, सुरुवातीला सांगितलं की एवढं फ्री मिळणार आहे, एवढे मेसेजेस फ्री मिळणार आहे, एवढं नेटवर्क फ्री मिळणार आहे आणि मग लोकांनी घेतल्यानंतर सन्माननीय अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी किती लोकांची आपल्याला माहिती त्रास सहन करावा लागतो हे मला सांगायची वेगळ्या तऱ्हेने गरज नाही. आज याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार असं सन्माननीय अध्यक्ष महोदय आमचं म्हणणं आहे. आणि समजा हे रिचार्ज केले गेले नाही सन्माननीय अध्यक्ष महोदय, आज जर बिल भरला नाही तर जवळपास 3 महिने तुमचा मीटर काढला जात नाही सन्माननीय अध्यक्ष महोदय. त्याच्यावर 1.5% व्याज देऊन सन्माननीय अध्यक्ष महोदय तुम्हाला तुमची वीज चालू राहते.
परंतु हा स्मार्ट प्रीपेड बिल आला समजा मीटर आला सन्माननीय अध्यक्ष महोदय तर या स्मार्ट प्रीपेड मीटर मुळे सन्माननीय अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा माहिती आहे की काय होणार दुर्दैवाने ज्या दिवशी तुमची संपणार पैसे त्या दिवशी तुमची लाईट कट होण्याचं काम होणार सन्माननीय अध्यक्ष महोदय त्यामुळे हा सातत्याने रिचार्ज करण्यासाठी ही नवीन आलेली प्रोसेस आहे तुम्ही सुद्धा मुंबईचे लोकप्रतिनिधी सन्माननीय अध्यक्ष महोदय आपल्या मतदारसंघामधला मध्यम वर्गीय माणूस सर्वसामान्य माणूस गरीब माणसाच्या खिशामधल्या पैशामध्ये हात घालण्याचं काम या माध्यमातून चाललेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तो स्मार्ट बिलच्या नावाने मीटरच्या नावाने एका मोठ्या उद्योगपतीला ते काम देण्याचं त्या ठिकाणी चाललेलं आहे आज दुर्दैवाने बीएसटी मध्ये त्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय सन्माननीय अध्यक्ष महोदय बीएसटी ही तुम्हाला माहिती आहे महानगरपालिकेची यंत्रणा दुर्दैवाने त्याचं खासगीकरण चाललंय की काय आणि तिथल्या कर्मचाऱ्यांचं काय होणार सन्माननीय अध्यक्ष महोदय तिथल्या कर्मचाऱ्यांचं निवेदन आले ते माननीय मुख्यमंत्री महोदयांना पाठवते त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तज्ञ आहोत आम्ही त्या ठिकाणी इलेक्ट्रिकची कामं करू शकतो परंतु आम्हाला हे काम न देता बीएसटीने हे काम न करता हे काम अदानी ग्रुपला त्या ठिकाणी का देण्यात आलं सन्माननीय अध्यक्ष महोदय मी उत्तरात अपेक्षा करते परवा मी पाऊण तास भाषण केलं माझा त्याचा उल्लेख आला नाही मी ज्यावेळी इथे राईट ऑफ रिप्लायचा प्रश्न केला आपण मला सांगितलं आणि खालून मला सांगण्यात आलं की लक्षवेधी मांडली जाईल दुर्दैवाने आज सुद्धा सन्माननीय अध्यक्ष महोदय ती लक्षवेधी आली नाही मला या ठिकाणी हा प्रश्न विचारायचा आहे मित्रांना मदत करत असताना गरिबांच्या साठी महागाई आणि मित्रांसाठी मलाई होऊ देऊ नये हीच या ठिकाणी मी आपल्याला विनंती करते धन्यवाद.